महत्त्वाची बातमी या क्षणाला. डीएस कुलकर्णींना 1 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हेमंती कुलकर्णींना देखील 1 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. प्रकृती बिघडल्यास रुग्णालयात जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र न्यायालयानं निर्णय सुनावलेला आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या डीएसकेंना आता पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. त्यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्यांना खासगी आणि सुसून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. मात्र आता डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना 1 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे. पोलीस आता त्यांच्याकडे चौकशी करू शकतील, तपास करू शकतील. हेमंती यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या सापडल्या होत्या, त्या तिजोरीत काही महत्वाची कागदपत्र असण्याची शक्यता आहेत. 150 कोटी डीएसके सिटीच्या वेळेला जमीन खरेदी करताना नातेवाईकांच्या खात्यावर वळवल्याचाही तपास पोलिसांना करायचा होता. त्याकरता वाढीव पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली होती आणि ती पोलीस कोठडी अखेर आता पुणे पोलिसांना देण्यात आलेली. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.